आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव द्यावे अशी मागणी सर्वत्र जोर धरत असतानाच थेट एका प्रकल्पग्रस्ताने एका भूमिपुत्राने लंडन मधून ही मागणी केली आहे। हो, उच्च शिक्षणासाठी लंडन मध्ये गेलेले तनय दशरथ भगत यांनी ही मागणी केलेली आहे। यासाठी 10 जून रोजी जे मानवी साखळी आंदोलन झालं त्याच दिवशी तनय दशरथ भगत यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचेच नाव द्यावे अशा प्रकारचे बॅनर हातात घेऊन असे त्यांनी मागणीही तिकडून केली व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचेच नाव द्यावे अशी माझी मागणी आहे आणि दिबांच्याच नावाला माझा पाठिंबा आहे असेही त्यांनी वक्तव्य थेट लंडन मधून केलेले आहे। त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचेच नाव ही मागणी केवळ ठाणे रायगड पनवेल यांसारख्या अनेक ठिकाणी मर्यादित राहिलेली नसून महाराष्ट्र भारताच्या बाहेर देखील ही मागणी आता केली जात आहे। नमस्कार, मी तनय दशरथ भगत, मी युके मध्ये शिकत असलेला एक विद्यार्थी आहे। आज मला युके मध्ये शिकायची जी संधी भेटलेली आहे त्याचं श्रेय मी लोकनेते दिबा पाटील साहेबांना देत आहे। कारण लोकनेते दिबा पाटील साहेबांमुळेच आपली अग्रिकोली लोकांची जी आर्थिक आणि सामाजिक स्थिती आहे ती मजबूत झालेली आहे। म्हणून मी इथून लंडन वरून नवी मुंबई मध्ये होत असलेल्या आंदोलनात सहभाग घेतोय। नवी मुंबई मध्ये होत असलेल्या मानव साखळीचा मी एक कडी इथून लंडन वरून समर्थन देत आहे। माझा जो आंदोलन आपण नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव देत आहे तो फक्त एक नावाचा विषय नाही, बल्कि तो एक आग्रिकोली लोकांचे अस्तित्व आणि आयडेंटिटी ओळखची प्रश्न आहे। जसं आपल्या महाराष्ट्राचा चेहरा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तसेच नवी मुंबई रायगड ठाणे आणि पनवेल राहणारे जे आग्रिकोली लोक आहेत त्यांचे चेहरे म्हणजे लोकनेता दिबा पाटील। आणि आज मी सर्व आपल्या कोली बांधवांना नम्रपणे विनंती करतोय की आपण आपापल्या परीने आंदोलनात भाग घ्यावं आणि जे परदेशात राहणारे कोली लोक आहेत, मग जे आपले स्टुडंट झाले किंवा जे काम करण्यासाठी बाहेर गेलेले आहेत, काही पण आपल्या परीने समर्थन द्यावं। आणि परत एकदा नवी मुंबईचं नाव दिबा पाटील एअरपोर्टच झालं पाहिजे। दिबा पाटील अमर आहे। दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।